बाबरी पाडण्याच्या 1992 प्रकरणात प्रतीक्षा लागून राहिलेला निकाल सीबीआयचे विशेष न्यायालय 30 सप्टेंबर रोजी जाहीर करणार आहे. या प्रकरणात 32 आरोपी असून त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचा समावेश आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस के यादव यांनी 16 सप्टेंबर रोजी या प्रकरणातील सर्व 32 आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. बाबरी पाडण्यात आल्यानंतर तब्बल 28 वर्षांनी या प्रकरणातील निवाडा येणार असल्याने त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री जोशी यांच्यासहित उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग, तसेच खासदार साक्षी महाराज, विनय कटियार आणि साध्वी रुतंभरा यांचा समावेश आहे. उमा भारती आणि कल्याण सिंग यांना सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे 2 वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले आहे. निकालाच्या वेळी ते न्यायालयात हजर असतील की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. कल्याण सिंग हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतानाच हा बाबरी विध्वंस प्रकरण घडले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या या प्रकरणातील सुनावणीस ते उपस्थित होते. राम मंदिर निर्माण ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हे देखील या प्रकरणातील एक आरोपी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाला हा खटला 31 ऑगस्टपर्यंत निकाली काढण्याचे निर्देश दिले होते, परंतु गेल्या 22 ऑगस्ट रोजी ही मुदत 1 महिन्याने वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात आले होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयात दररोज या खटल्याची सुनावणी झाली. सीबीआयने या प्रकरणात 351 साक्षीदार आणि सुमारे 700 कागदपत्री पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. या प्रकरणात 48 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यापैकी 17 जणांचा खटल्याची सुनावणी चालू असलेल्या काळात मृत्यू झाला आहे.